सर्वच पंचांनी उत्कृष्ट न्यायदानाचं काम केलं आहे. त्याच्यामध्ये पंडित पाटलांचा उल्लेख करायला पाहिजे. सगळ्याच पंचांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. खरं म्हणजे नेहमी आम्ही सांगत असतो आमच्या निवेदनामध्ये, आजही सांगतो, एक वेळ प्रजा बिघडली तर चालेल पण राजा निवडून चालणार नाही. बरोबर का? प्रजा बिघडली तर चालेल पण राजा निवडून चालणार नाही. आणि राजा बिघडला तर चालेल पण न्याय देवता निवडून चालणार नाही. न्याय देवता ही सक्षमच असावी लागते. राजा औ हात लिप टांग लावण्याचा प्रयत्न होता, धाक लावण्याचा प्रयत्न होता नंदूचा, पण तो धुडकावला हसन पडेल ना. न्याय देवता मजबूतच असावी लागते. ज्या देशाची न्याय देवता डळमळली तो देश परमार्थ बरकत झाला असा म्हणावं लागेल. न्याय देवता ही सक्षमच असावी लागते. आणि आजच्या मैदानामध्ये सगळ्याच पंचाने उत्कृष्ट मैदानाचं काम केलेलं आहे. काय नाही मोडात तू बाहेरच्या बोलू लागला. बाहेर कोणी बोलल का? हप्ता भरण्याचा प्रयत्न आपण पडेल का? असं चित्र आहे समोरच्या कुर्तीच. मग अभिनंदन अभिनंदन.